आजपासून लॉकडाऊन शिथिल झालंय आणि अनलॉकचे नवे नियम लागू होत आहेत. या अनलॉकसाठी राज्य सरकारनं जिल्ह्यातली रुग्णसंख्या आणि ऑक्सिजन गरजेनुसार 5 लेवल ठरवले आहेत. त्यानुसार महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यामध्ये निर्बंध शिथिल केले आहेत. त्यानुसार मैदानं, जिम, बेस्ट सेवा सर्वसामान्यांसाठी सुरू झाल्या आहेत. औरंगाबाद शहराचा लेवल 1 समावेश आहे, त्यामुळे संपूर्ण शहर अनलॉक झाले. ग्रामीण भाग मात्र लेवल 3 आहे, त्यामुळे तिथे निर्बंध कायम आहेत. पुणे शहरसुद्धा आजपासून अनलॉक करण्यात आले. सोमवार ते शुक्रवारमध्ये हॉटेल, बार, रेस्टॉरंट, फूड कोर्ट 4 सुरू राहणार आहेत. तर नाशिक शहराचा लेवल 3 समावेश आहे. अनलॉकच्या पहिल्याच दिवशी जॉगिंग ट्रॅकवर गर्दी दिसली आहे. ही राज्यातल्या 3 प्रमुख शहरांमधली दृश्य आहेत. औरंगाबाद शहरामध्ये अनलॉक अंतर्गत नियम शिथिल करण्यात आले, तर पुणे आणि नाशिकमध्ये सुद्धा बरेच नियम शिथिल करण्यात आले आहेत. हॉटेल, रेस्टॉरंट, बार सुरू करण्याला परवानगी दिली आहे, 4 सुरू ठेवता येणार आहेत. तर दुसरीकडे नाशिकमध्ये जॉगिंग ट्रॅकवर गर्दी दिसतीये. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीनं कोरोनाची दुसरी लाटही थोपवली आहे. धारावीतील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 20 आली आहे. रोजच्या रुग्णसंख्येतही कमालीची घट झाली आहे. डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम याला कोरोनाची लागण झाली आहे. प्रकृतीच्या कारणास्तव 3 तपासणीसाठी रुग्णालयात त्याला दाखल केलं होतं. पोटात दुखत असल्यानं रुग्णालयात तपासणी करण्यात आली. यावेळी त्याला कोरोना झाल्याचं समोर आले. डेरा प्रमुख 2 महिला अनुयायांसोबत केलेल्या बलात्काराप्रकरणी 2017 तो तुरुंगात शिक्षा भोगतोय. कोरोनामुळे परदेशी बाजारपेठा मंदावल्याचा फटका देशातल्या सी फूडला बसलाय. 2020-21 43,717 कोटी रुपयांच्या किमतीच्या सी फूडची निर्यात केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण 10.88% कमी आहे. अमेरिका, चीन तसंच युरोपीय महासंघ सी फूडचे प्रमुख आयातदार देश आहेत. लॉकडाऊनमुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि कॅफे बंद असल्यामुळे यांची ही मागणी कमी झाली आहे. अर्धा महाराष्ट्र अनलॉक झाला असला तरी गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट आहेच. 3 गणेशोत्सव आलाय, पण मूर्ती कामावर कोरोनाचं सावट आहे. मूर्तीची उंची आणि इतर नियमांबाबत सरकारनं अजून नियम जाहीर केलेले नाहीत, त्यामुळे मूर्तिकार हातावर हात ठेवून बसलेत. उदरनिर्वाहाचं दुसरं साधन नसल्यानं त्यांचे हाल होत आहेत. नागपुरात शाळा शुल्क न भरल्यानं 4th विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकण्यात आलंय. त्यामुळे शाळा प्रवेश रद्द करणाऱ्या शाळेविरुद्ध पालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयानं शाळा व्यवस्थापन, राज्य शिक्षण विभाग आणि CBSEला नोटीस बजावली असून 1 उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.